नमस्कार मित्रांनो, क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आपण पाहतोय एट स्टँडर्ड मॅथमॅटिक्स 11th चॅप्टर, ज्याचं नाव आहे स्टॅटिस्टिक. या स्टॅटिस्टिक मधला 11.3 एक्सरसाइज मधलं सेकंड क्वेश्चन आपण पाहतोय. 11.2 आणि 11.1 एक्सरसाइज यावरचे जे एक्झाम्पल्स आहेत ते आपण आपल्या युट्यूब चॅनलवरती अगोदरच अपलोड केलेले आहेत, ते तुम्ही आपल्या चॅनलवरती जाऊन पाहू शकताय. तर आपण पाहूयात सेकंड नंबरचा जो क्वेश्चन आहे 11.3 एक्सरसाइज मधला, की एक आपल्याला ऑब्झर्व द फॉलोइंग ग्राफ, हा जो ग्राफ आहे तो ऑब्झर्व करायचा आहे आणि आन्सर द क्वेश्चन, आणि जे 5 क्वेश्चन दिले त्याचे आन्सर करायचे. तर त्याच्या अगोदर या ग्राफचं ऑब्झर्वेशन जर केलं तर तुमच्या लक्षात येईल की इथं 100 पर्यंतचीच काउंटिंग आहे, एंड 100 होतो आणि सर्व ग्राफ जे आहेत ते 100 पर्यंतच दाखवलेले आहेत आपल्याला. बार ग्राफ जे आहेत ते 100 पर्यंत दाखवले आहेत, म्हणजे हा एक परसेंटेज बार ग्राफ आहे. ओके, आणि या परसेंटेज बार ग्राफ मध्ये 100 पर्यंतच आपण लिहितो बऱ्याचदा वाय ऍक्सिस वरती. आणि याच्यानंतर खाली आपण काय लिहिले, अजिता, यश, रवी आणि सुधा यांच्या फार्म मध्ये जे काही तूर अँड ग्रॅम्स म्हणजे हरभरा यांचं जे उत्पादन झालेलं आहे त्यांचा हा परसेंटेज ग्राफ दिलेला आहे. फक्त स्केल लिहिताना वाय ऍक्सिस वरती 1 सेंटीमीटर इज इक्वल टू 10% आपण लिहितो. आपण आता आपल्या प्रश्नाकडे येऊयात की स्टेट द टाइप्स ऑफ बार, मग कुठला बार आहे हा परसेंटेज, परसेंटेज बार ग्राफ, हा परसेंटेज बार ग्राफ आहे. ओके, कारण ते परसेंटेज मध्ये दाखवलं सगळं. आता पुढचा जो क्वेश्चन आहे, हाऊ मच परसेंट टूर प्रोडक्शन ऑफ अजिताज फार्म, फार्म अच्छा अजिताजी फार्म, अजिताजी आहे तिच्या फार्म मध्ये तूरचं जे प्रोडक्शन आहे ते किती पर्सेंट झालंय. तूर म्हणजे लाईन मारलेलं आहे, तर लाईन मारलेलं आहे कुठे, इथं तूर किती, 60 पर्यंत आहे, म्हणजे इथं आपल्याकडे 60% तूर चं उत्पादन प्रोडक्शन जे आहे ते कुठे झालेलं आहे, अजिताच्या फार्म मध्ये. दुसरा प्रश्न दिलाय, कम्पेअर द प्रोडक्शन ऑफ ग्रॅम्स म्हणजे हरभरा इन द फार्म ऑफ यश अँड रवी. यशचा फार्म आणि रवीचा फार्म यांच्यामध्ये कम्पेअर करायचंय आणि कोणाच्या फार्म मध्ये ग्रॅम्स उत्पादन जे आहे ते जास्त आहे आणि किती प्रमाणात जास्त आहे ते आपल्याला लिहायचंय. आता यश याच्यामध्ये किती आहे, 50% आहे, 50 आपण ग्रॅम्सच्या याचा विचार करतोय. ग्रॅम्स मध्ये जर आपण विचार केला तर पहा इथे 50 आहे तूर, उरलेलं जे आहे ते ग्रॅम्स असणार ते किती राहिले, 50% आणि रवीकडे जर पाहिलं तर वरचा जो पार्ट आहे तो किती, इथं 70% तूर आहे आणि ग्रॅम किती पर्यंत आहे, 70 to 100 म्हणजे 30% काय ग्रॅम, म्हणजे यश जो आहे त्या यशच जे काही प्रोडक्शन आहे ते जास्त आहे कोणापेक्षा, रवीपेक्षा. किती जास्त आहे तर 20% जास्त आहे. तर आपण इथे लिहू शकतो प्रोडक्शन इज मोर, बघा कोणाच आहे, यश 20% मोर बाय रवी, प्रोडक्शन ऑफ यश 20% मोर बाय रवी असं आपण लिहू शकतो. आता हुज पर्सेंट ऑफ तूर इज द लिस्ट, कोणाचं तूरचं जे पर्सेंटेज आहे ते कमी आहे सगळ्यात जास्त, तर तूरचं पर्सेंटेज कमी इथे दिसतं आपल्याला. सर्वात कमी कोण आहे बाबा, सुधा, सुधास, सुधास पर्सेंटेज ऑफ तूर इज द लिस्ट. ओके, त्यानंतर स्टेट द पर्सेंटेज ऑफ तूर अँड ग्रॅम्स इन द सुधास फार्म. सुधाजचं जे फार्म आहे त्याच्यामध्ये ग्रॅम्स आणि तूर दोघांचं सुद्धा पर्सेंटेज लिहायचं, तर तूर आणि ग्रॅम्स. आता बघा तूरचं जे पर्सेंटेज आहे ते तूरचं पर्सेंटेज किती आहे, इथपर्यंत हे किती बाबा, 40 दिसते आपल्याला. ओके, 40% आहे, 40% आणि उरला किती, 40 मधून 100 मधून 40 गेले, राहिले किती, 60% ग्राफ राहिले. तर सिंपल आहे, अशा प्रकारे हा पर्सेंटेज ग्राफ वरती जे काही क्वेश्चन दिलेले आहेत ते आपण सॉल्व करू शकतो एकदम इझिली. ओके, तिसरा क्वेश्चन आहे, थर्ड नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याकडे, की क्वेश्चन दिलेला आहे द फॉलोइंग डाटा इज द कलेक्टेड इन अ सर्वे ऑफ सम स्टुडंट, काही ऑफ द 10th स्टँडर्ड आता 10वीच्या मुलांचा सर्वे केलेला वेगवेगळ्या शाळांमधून. त्याच्यामध्ये 4 शाळा आहेत, फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, या 4 स्कूल आहेत. या 4 स्कूल मधील काही स्टुडंटचा सर्वे केला आणि त्याच्यामधून इन्क्लिनेशन टुवर्ड सायन्स, कोणत्या विद्यार्थ्यांना सायन्स शाखेत ऍडमिशन घ्यायचंय आणि कोणत्या विद्यार्थ्यांना कॉमर्स वगैरे, त्यांचे इथे पर्सेंटेज आपण काढलेला आहे. तर यावरून त्यांची संख्या, त्यांचे टोटल नंबर्स काढलेले आहेत, त्यांची संख्या काढलेली आहे, यावरून आपल्याला एक पर्सेंटेज बार ग्राफ आपल्याला बनवायचा आहे.
तर तो बनवत असताना अशा प्रकारे सुरुवातीला आपल्याला चार्ट करावा लागेल की स्कूल हे दिलेलं आहे, वरचे तीन जे काही रो आहेत ते दिलेले आहेत आपल्याला, एक फोर्थ फिफ्थ आणि सिक्स्थ असे तीन रो आपल्याला वाढवायचे. फोर्थ म्हणजे टोटल, इथं टोटल बघा 90 + 60 = 150, इथं झाली टोटल 80, इथं झाली टोटल 50, इथं झाली टोटल 40, असे टोटल करायचे. यानंतर टुवर्ड सायन्स, सायन्स कडे जाणारी जी मुलं आहेत ती किती असणार आहे, तर ते काढत असताना बघा सायन्स कडे जाणाऱ्या मुलांचा पर्सेंटेज काढू, आपल्याला पर्सेंटेज ग्राफ काढायचा आहे. सायन्सला जाणारे 90 मुलं आहेत, पण ती 90 म्हणजे किती पर्सेंटेज येतात, 90 चे किती पर्सेंटेज मुलं आहेत, 150 मधून 90 म्हणजे किती पर्सेंटेज आहेत ती सायन्स कडे जाणारे. मग सायन्स कडे जाणारी मुलं बघा आपण ती काढत असताना काय लिहायचं, 90/150 समजलं, 90/150 × 100 करायचं, ठीक आहे. आणि इथं 100 केलं की काय येईल बाबा, बघा 0 0 गेले, ओके. आता काय आलं बाबा, 90/ जागा कमी आहे म्हणून आपण लिहिलं 90/15 × 10, नाहीतर मग 15 × 15 = 90, 6 × 10 किती झालं, 60%. म्हणजे कोण, सायन्स कडे जाणारे मुलं 60% आले. आता इथे पहा, इथे पण सेम 60/80 × 100 बरोबर. आता इथे पण आपण 60/80 × 100 झालं 80 × 100. आता 60 आणि 80 कितीच्या टेबल मध्ये येतात, 20 च्या, 23 = 60 and 24 = 80, 23 = 60 and 24 = 80 म्हणजे किती आलं, 3/4 × 100. आता 4 × 1 = 4 आणि 4 ने 100 ला डिवाइड करू शकतो, 25 × 4 = 100 म्हणून इथं काय झालं, आपल्याला 4 ने 100 ला डिवाइड केलं किती आले, 25. म्हणजे आपल्याकडे आलं 3 × 25 किती झाले, 75%. ओके, आता याच्यानंतर तिसरा, इथे बघा थर्ड 25 बरोबर ना, सायन्स साठी किती, 25. मग 25/50 × 100. आता 51 + 50 = 100 मग किती आले बाबा, 25 × 2 = 50%. येस, त्याच्यानंतर इथे 16 इथे सायन्सला जाणारी मुलं 16 काय करणार आपण, टोटल नंबर किती, 40 × 100. आता 16 आणि 40 जे आहेत, इथे समजा आपण 0 0 गेला तर काय राहिलं बाबा, 16/4 × 100. आता 4 ने 16 ला डिवाइड करू शकतो, 4 × 1 = 4, 4 × 4 = 16, ओके. तर 10 × 4 × 10 किती, 40%. जागा कमी आहे म्हणून थोडस किचकट वाटलेली, तर 60% मुलं सायन्स कडे जाणार आहे फर्स्ट स्कूलची, सेकंड स्कूलची 75, इथं 50 आणि इथं 40%. आता सायन्सला जाणार 60% आहे, तर कॉमर्सला जाणार किती राहिली, 40. 60 मधून 100 मधून 60 गेले 40. आता 100 मधून 75 गेले 25%, 100 मधून 50 गेले 50%, त्याच्यानंतर 100 मधून 40 गेले 60%. तर अशा प्रकारे आपण एकदा सायन्सची मुलं काढली पर्सेंटेज मध्ये, तर कॉमर्सची सुद्धा आपण फटाफट काढू शकतो. येस, आता यानंतर आपल्याला काय करायचं, इसके बाद यानंतर आता आपल्याला काय करायचं, अशा प्रकारचा ग्राफ काढायचा आहे, त्याला आपण म्हणू शकतो पर्सेंटेज बार ग्राफ. तो काढत असताना इथे आपण काय केलं, खाली जो एक्स ऍक्सिस आपण घेतला, त्या एक्स ऍक्सिस वरती स्कूल कुठले बाबा, फर्स्ट स्कूल, सेकंड, थर्ड अँड फोर्थ हे स्कूल आहे, आणि वाय ऍक्सिस जो आहे त्याच्यावरती आपण 10 हे पर्सेंटेज लिहिणार, किती स्टुडंटचे पर्सेंटेज इथे लिहिणार. आणि सायन्स कडे जाणारी मुलं आहेत आणि कॉमर्स कडे जाणार आहे, सायन्स कडे जाणाऱ्यांना अशा प्रकारे रंग देऊ आणि कॉमर्स कडे जाणारे जे आहेत त्यांना आपण रेष नाही मारणार, ब्लँक सोडणार. तर पहिले आपण सायन्स कडे जाणारे 60% आणि हे सगळे जे बार जे आहेत, ग्राफ जे आहेत, ते सगळे 100 पर्यंत आपण काढायचे. मग त्यानंतर पहिले सायन्स कडे जाणारे 60% आहे, इथं झाले 60% सायन्स कडे जाणारे, लगेच मग त्यांना आपण काय करू शकतो, अशा प्रकारे रंग मारला, परत रंग मारला ही 60% सायन्सची आणि वरती राहिली 40% कॉमर्सची. त्याच्यानंतर सेकंड मध्ये किती, 75, सेकंड स्कूल मध्ये 75%, म्हणजे 80 आणि या दोघांच्या मध्ये झाली तर
75%. लगेच इथं आपण रेषा मारून टाकल्या म्हणजे आपल्याकडे सेकंड नंबरच्या स्कूलमध्ये अशा प्रकारे ग्राफ आहे. 75% सायन्सकडे जाणारी, वरती उरली कॉमर्सकडे जाणारी 25%. तिसऱ्या स्कूलमध्ये 50% आहेत, तिसऱ्या स्कूलमध्ये दोन्हीकडे सुद्धा 50-50% इथं झालं. अशा प्रकारे 50% आपली झाली सायन्सकडे जाणारी आणि वरची 50% कॉमर्सकडे जाणारी. आणि त्याच्यानंतर फोर्थ स्कूलमध्ये 60% जी आहे ती सायन्सकडे जाणार, म्हणजे 60% इथून आपण अशा प्रकारे काढू शकतो. हे 60% झाले सायन्सकडे जाणार आणि वरची उरली 40% कॉमर्सकडे जाणार आहे. तर अशा प्रकारे आपण काय करू शकतो, हा जो परसेंटेज ग्राफ आहे तो काढू शकतो. ओके, थँक्यू.